हिंदूंवर होणारे अन्याय अन्या आणि अत्याचार यांना वाचा फोडणे आणि धर्मशिक्षणाद्वारे हिंदूंना संघटित करणे तसंच हिंदू राष्ट्र स्थापनेची पायाभरणी करणे यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने निप्पाणी येथे सत्तावीस नोव्हेंबर या दिवशी म्युन्सिपल हायस्कूल मैदान जुना बीबी रोड येथे सायंकाळी साडेपाच वाजता हिंदू राष्ट्र जागृती सभा आयोजित करण्यात आल्या आह या सभेच्या प्रसारासाठी शुक्रवारी पंचवीस नोव्हेंबर रोजी वाहन फेरी काढण्यात आली आहे या वाहन फ्रीला हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे फेरीत असणारे भगवे ध्वज धर्माभिमानी हिंदूंनी भगवे परिधान केले होते फेरीत देण्यात आलेल्या हिंदुत्व जागृत करणाऱ्या घोषणा यामुळे अवघे निप्पानी भगवेमय झाले होते यावेळी जयतू जयतू हिंदू राष्ट्रम भारतमातेचा विजय असो हिंदू एकजुटीचा विजय असो हिंदूंनो जागे व्हा वंदे मातरम यासह अन्य घोषणा देण्यात आल्या भगवे ध्वज आणि उत्स्फूर्त जयघोष यामुळे संपूर्ण वातावरणात शौर्य आणि चैतन्य निर्माण झालेले दिसून आले फेरीसाठी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खांडे यांची वंदनीय उपस्थिती होते प्रारंभी छत्रपती शिवाजी चौक येथे भाजपाच्या नगरसेविका कावेरी मिर्जा आणि सागर मिर्जे यांच्या हस्ते हिंदू धर्माचे प्रतीक असणाऱ्या धर्मध्वजाचे पूजन करण्यात या याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस हार अर्पण करण्यात आला आहे या प्रसंगी गुरुकुल करिअर अकॅडमीचे संचालक चारुदत्त पावले तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते यावेळी परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवण्यात आला तर जत्राट येथील हरिभक्त पारायण मंडळ श्रीधर महाराज यांनी धर्मध्वजाला पुष्पहार अर्पण केला यानंतर बेळगाव नाका छत्रपती संभाजीराजे चौक कित्तूर चन्नमा सर्कल महादेव मंदिरामार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाहन फेरीची समाप्ती झाली फेरीच्या कालावधी छत्रपती संभाजी महाराज चौक येथे त्यांच्या प्रतिमेस तसेच कित्तूरानी चन्नमा यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला विविध चौकांमध्ये फेरीचे स्वागत करण्यात आले फेरीच्या समारोपाप्रसंगी हिंदू जनजागृती समितीचे किरण दुसे यांनी उपस्थितांना संबोधित करून 27 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या हिंदू राष्ट्र जागृती सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे या प्रसंगी सनातन संस्थेचे डॉक्टर मानसिंग शिंदे नागनूर येथील श्री संप्रदायाचे सुरेश गुरव निप्पाणी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा नीता बागडे रणरागिनी शाखेच्या राजश्री तिवारी यांनीही मनोगत व्यक्त करून सर्वांनी सभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे अत्यंत शिस्तबद्ध आणि अत्यंत शिस्तबद्ध आणि स्फुल्लिंग चेतावणाऱ्या फेरीने निप्पाणीकरांचे मन जिंकले आहे महादेव पवार कॅनन सिटी न्यूज निप्पानी